नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, झाड नावाचा नवीन मराठी सिनेमा येत्या 21 जून 2024 ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आपल्याला बघायला मिळणार आहे. झाडे लावा झाडे जगवा हे जे आपल्याला शाळेत असल्यापासून शिकवलं जातं त्याच्यावरच आधारित हा संपूर्ण सिनेमा आहे. जॅकी श्रॉफनी कदाचित हा सिनेमा बघितल्यानंतर किंवा ट्रेलर किंवा टीझर बघितल्यानंतर जास्त खुश होतील ते, कारण ते तर सगळीकडे हल्ली झाड घेऊन फिरतच असतात आणि ज्यांना ते भेटतात त्यांना ते एक असं रोपटं गिफ्ट म्हणून देतात किंवा बाहेर लाव कुठेतरी. एनिवेज, या एका विषयावर की झाड लावलं तर पाऊस खूप पडेल, पाऊस चांगला झाला तर पीक चांगलं येईल, याच्यावर अख्खा सिनेमा कसा फुलवला जातोय हे बघणं नक्कीच जरा इंटरेस्टिंग आहे. या सिनेमाकडनं टेक्निकली काही फारशा अपेक्षा नाही आहेत, ते टीझर बघूनच आपल्याला कळतं. टीझरमध्ये जे काही बॅकग्राऊंड म्युझिक वापरण्यात आलं आहे ते बरं आहे, चांगलं आहे इनफॅक्ट असं आपण म्हणू. सो एक डॉक्युमेंटरी टाईप सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे की काय असं एकंदरीत मला वाटतंय. बाकी अभिनय असेल की हे असेल याच्याकडनं आत्ता फार अपेक्षा करणं जरा चुकीचं आहे. लेट्स सी, काहीतरी एक वेगळा प्रयत्न आपल्या भेटीला या सिनेमाच्या माध्यमातून येईल. कदाचित थिएटरमध्ये हा चालेल की नाही चालणार माहिती नाही, बट याचा उपयोग जर शाळांमध्ये डॉक्युमेंटरी दाखवण्याच्या स्वरूपात केला आणि लहान मुलांवर याचा चांगला परिणाम झाला, लहान मुलांच्या डोक्यावर म्हणजे की झाडं आपण लावली पाहिजेत आणि ती वाचवली पाहिजेत, तर आय थिंक कुठेतरी या सिनेमाचा जो खरा उद्देश आहे तो पूर्ण होईल असं मला तरी वाटतं. जर तुम्ही हा टीझर बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.